नमस्कार, मी प्रतीक लक्ष्मीकांत लांजेवार, उत्तर इंटरनॅशनल स्कूल शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, इयत्ता सातवी. सर्व स्पर्धक मित्रमैत्रिणींना शुभेच्छा देऊन न्यायी व सुज्ञ परीक्षकांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करीत आहे. माझ्या भाषणाचा विषय आहे शंभूराजे कधीही व्यर्थ न जाईल तुमचे बलिदान. या मराठी मुलखाचा मराठी रक्ताचा तुसार्थ अभिमान जन्मापासून मृत्यूपर्यंत हाती पडले संघर्षाचे दान स्वकीय ते परकीय साऱ्यांनी रचले षड्यंत्राचे राड धर्मरक्षिणी स्वराज्यबाई सोडले तुझे पंचप्राण शंभूराजे कधीही व्यर्थ न जाईल तुमचे बलिदान. या भारत भूमीवर मातीसाठी स्वराज्यासाठी धर्मरक्षणासाठी ज्या सुपुत्रांनी वीरांनी बलिदान केले त्यापैकी बलिदानाचं स्वर होणं तो मोठ्या अभिमानानं साजरं करणं अंत्यातून जगण्याला ऊर्जा व मनाला प्रेरणा मिळणं असे बलिदानाचे स्वर होण्याचं भाग्य प्राप्त होणं विरळच. पण माझ्या सह्याद्री सखायच्या शिवपुत्राच्या बलिदानाची कहाणी इथल्या दऱ्याखोऱ्या इथली जंगलझाळी इथले गड किल्ले इथल्या सागरखाळ्या इथल्या भीमा इंद्राणीच्या दुथळ्या आजही तुम्हाला भरभरून सांगतील. नव्हे नवे कान देऊ नये का तरी सुद्धा ऐकूय एवढे आभडाप्रमाणे बलिदान माझ्या शंभूराजेचे आहे. उनीपुरी 33 वर्षाची उमर लाभली माझ्या शंभूराजात. फक्त अजून 10 वर्ष हवी होती मग हा इतिहास नक्कीच वेगळा लिहिला गेला असता. काफर बच्चा संभाजीला पकडल्याशिवाय हा बादशहाचा की माणूस डोक्याला चढवणार नाही अशी प्रतिज्ञा करत गुंडा डोक्याने दखनभर फिरणाऱ्या औरंगजेबाला शंभूराजांनी याच मातीत नक्कीच गाडला असता. दिल्लीच्या तख्तापर्यंत मराठी मुलखाचा विस्तार झाला असता आणि छत्रपती शिवाजी राजांचं स्वप्न साकार झालं असतं. असं म्हणतात की जन्मापासून संघर्ष हा काही जणांच्या पाचवीलाच पुजलेला असतो. छत्रपती शंभूराजांचं धगधगतं आयुष्य नक्कीच संघर्षाच्या विविध प्रसंगांनी काठोकाठ भरलेलं आहे. जन्माला आल्यानंतर काही महिन्यात आईवायचं दूध याला पारख होणं वयाच्या नवव्या वर्षी मथुरे मुघल शत्रूंपासून 6-7 महिने लपून राहणं स्वकीयांच्या कागाळ्या कुरकुरी यांना स्पष्टीकरण देत आपल्याच वडिलांसमोर स्वतःला निर्दोष सिद्ध करत राहणं सत्तेसाठी राजगादीसाठी फंदफितुरी करणाऱ्या आपल्याच कुटुंबातील लोकांच्या विपरीत वागण्याला योग्य वेळी प्रत्युत्तर देणं शेवटी ह्याच फितुरीला शेवटी घात होणं आणि आपल्याच माणसांशिवाय शत्रूच्या घेऱ्यात परमुलखात आणि आपल्याच माणसांशिवाय परमुलखात शत्रूच्या घेऱ्यात धर्मापायी हौतात्म्य पत्करणं किती संघर्ष वाटायला आला माझ्या शंभूराजाच्या. पण हा संघर्षाचा बलिदानाचा इतिहास आजही इतिहासाच्या असंख्य पानात सुवर्ण अक्षरात दिमागात आजही फडफडत आहे. छत्रपती शंभूराजांची राजमुद्रा ही रयतेला आश्वस्त करणारी होती. छत्रपती शंभूराजे हे राजमुद्रेच्या प्रत्येक शब्दाच्या अर्थाला इमानित बारे जगले ते छत्रपती शंभूराजे. श्री शंभो शिव जातस्य मुद्र दोरी राजते यदा कस्य विनी लेखा वर्तते कस्य नोपरी. या राजमुद्रेतील एका महत्वाच्या ओळीचा अर्थ मला भावतो तो म्हणजे या राजमुद्रेच्या आश्रयात प्रत्येक माणूस प्रत्येक प्राणी मात्र महाराजांच्या छत्रछायेखाली असेल. रयतेल्या एवढ्या खात्रीने आश्वस्त करणारा छत्रपती या मराठी मातीत जन्मला हे तुमचं आमचं सौभाग्यचं. छत्रपती शंभूराजाला कैद्यात हाल हाल करून मारला आणि मराठी मुलुख बेचिराग केला की मराठी मावळ संपलेच असा औरंगाचा मनसुबा. पण झाले उलटेच आग विझवण्यासाठी जे वापरले त्यानेच आग भडकली असे काहीसे झाले. महाराजांचे बलिदान आणि त्यातून प्रेरणा घेऊन मावळ्यांनी औरंगाची उरली सुरली वर्ष दहशतात धावपडीत घालवली आणि तो याच मुलकात मातीआड झाला. न्यायी धुरंधर संस्कृत पंडित उत्तम साहित्यिक शूरवीर प्रजाहित दक्ष राजनीती प्रवीण बुद्धिचातुर्य लाभलेला मैत्रीने भावणारा धर्मवीर कर्मवीर आणि दानवीर सुद्धा अशा राजांचे बलिदान व्यर्थ जाईलच कसं कदापि जाणार नाही. हे बलिदान व्यर्थ जाण्यासाठी नव्हतंच मुळी हे बलिदान केवळ तुम्हाला आम्हाला नव्हे तर यापुढील येणाऱ्या कित्येक हजारो पिढ्यांना सुद्धा प्रेरणा देत राहील. हे बलिदान व्यर्थ जाण्यासाठी मुळीच नव्हतं एवढं बोलून मी माझं मनोगत थांबवतो. जय भवानी, जय शिवाजी, जय संभाजी. धन्यवाद.